रायगड जिल्ह्यासह सुधागड तालुक्यात तुफान पाऊस सुरू असून अंबा सरस्वती कुंडलिका नद्यांनी रौद्र रूप धारण करून धोक्याची पातळी ओलांडली आहे। त्यामुळे तालुक्यातील भैरव चिवे पेडली जांभुळपाडा भारसे उद्धर अशा नदी शेजारील गावांमध्ये पाणी शिरले होते। त्यामुळे येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तसेच गेली 4 दिवसापासून तालुक्यात पावसाचा धुमाकूळ सुरू असून या पावसामुळे पाली येथील सरसगड किल्ल्यावरून वाहणारे धबधबे मोठ्या प्रमाणात ओसंडून वाहिल्याने त्या धबधब्यांचे पाणी शहरात येऊन शहरातील गटारे नाले ओव्हरफ्लो होऊन शहरातील अनेक भागांमधील घरांमध्ये पाणी शिरले होते। त्यामुळे येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्याचबरोबर पाली बस स्थानक आवारात देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते। तसेच श्री बल्लालेश्वर मंदिर परिसर देखील पाणीमय झाले होते। तसेच मुसळधार पडत असलेल्या पावसाने भाळगुले येथील जुना पूल वाहून गेला आहे। तसेच पाली खोपोली राज्य महामार्गावरील अनेक ठिकाणी छोटे मोठे ओढे नद्या ओव्हरफ्लो होऊन महामार्गावर अनेक ठिकाणी पाणीच पाणी साचले होते। तसेच पाली आंबा नदीचे पाणी नवीन बांधण्यात आलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूने जात असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती। त्यामुळे पाली वाखण खोपोली राज्य महामार्गावरील वाहतूक 6 ते 7 तास पूर्णपणे ठप्प झाली होती। तसेच तालुक्यातील रस्त्यांवर नद्यांचे ओढ्यांचे व नाल्यांचे पाणी आल्याने जनजीवन विस्कळीत होऊन वाहतूक ठप्प झाली होती। त्यामुळे अनेक गावांचा संपर्क देखील तुटला होता। ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका।